की दुनिया, घुंघरे की दुनिया, घुंघरे की दुनिया। मने नमस्कार, घुंघरे की दुनिया मध्ये आपलं स्वागत पुन्हा एकदा। मित्र हो, काही काही लोक आजकाल खूप कंप्लेंट करून राहिले की पेट्रोलचे भाव 100 रुपये झाले, सिलेंडरचे भाव 800 रुपये झाले, डिझेलचे भाव कुठे कुठे गेले। बरोबर नाही, मला सांगा, पेट्रोल जीवनावश्यक वस्तू आहे का? जीवनावश्यक वस्तू आहे का? नका जाऊ ना गाडी ना, सायकल ना जा तुम्ही। मग खूप वर्ष करून साखरेचे भाव असेच वाढले होते, खूप लोक बोंबून राहिले होते, साखरेचे भाव वाढले, साखरेचे भाव वाढले, साखरेचे भाव वाढले। त्या अगदी एक नेता म्हणे, साखर काही जीवनावश्यक बाब नाही, याची काही शरीराला गरज नाही, म्हणे खाणं बंद करा। म्हणजे इंडिया हे डायबिटीजची कॅपिटल होऊन राहिली होती, म्हणजे आहे अजून इथे कंडिशन। त्यावेळेस त्या माणसाचं वक्तव्य खूपच क्रांतिकारी वाटलं, बरं साखर खाऊ नका ना, उलटं चांगलं आहे म्हणे आरोग्यासाठी साखर न खाणे। तर जा गाड्या चालवून फोन करा, पैदल जा, सायकल न जा। मग अरे तुमच्या आरोग्यासाठी जा ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे। आणि महागावळली पेट्रोलचे भाव वाढले का बोलून काही लोक होते, अमिताभ बच्चनच्या मागं लागलेले आहेत म्हणे। मागं भाव वाढले होते, त्यानं म्हटलं होतं म्हणे बघा की मी पेट्रोल पंपावर गेलो, त्याने म्हटलं म्हणे का 5 रुपयाचं पेट्रोल टाक, गाडी पेटून द्यायची आहे, आता काही बोलून नाही राहिला। त्यानं त्याच्या परिस्थितीत फरक केला, आता 100 रुपये लिटरचं पेट्रोल तो खरेदी करू शकते, तिथपर्यंत त्याने त्याची लेवल नेली। तुम्ही न्या ना मग, अरे नेली पाहिजे, आणि परिस्थिती सुधारली ना, कशी गोष्ट करता। ते कोण आहे ते अडाणी साहेब, माहीत आहे ना अडाणी साहेब? हां, एवढे अडाणी जर तुम्ही नसाल ना, तुम्हाला अडाणी साहेब माहीत नाहीत। हां, त्याची परिस्थिती आज इतकी चांगली आहे का, तो टेस्ला बिना ड्रायव्हरची कार तयार करून आला, तो काय नाव त्याचं, तो टेस्ला गाडीचा मालक, त्याला मांग टाकून यायचा नंबर एक आलेला आहे कमाईच्या बाबतीत। दुसरे आपले अंबानी साहेब, त्याची परिस्थिती चांगली आहे, फोर्ब का कोणचं मासिक आहे त्याचे त्याचे नावं येतात। आता काही काही खोट लोक असतात, काही काही म्हणे बाबा फोर्ब हे श्रीमंत लोकांच्या यादी देणारं एक मासिक आहे म्हणे, एक गरीब लोकांची यादी देणारं मासिक काढणार, तुझा नाव लावणार आहो म्हणे, मी त्या तुझा नंबर लावणार आहे म्हणे। आता काही काही असे खोट लोक असतात, आपल्या जे त्याही मॅगझिनची गरज आहे म्हणे। अशा निगेटिव्ह लोकांकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे, आपण आपली परिस्थिती वाढवा म्हणून बोलला नाही तो। त्यावेळेस जे जे लोक बोलत होते त्या सगळ्या लोकांना मेहनत करून स्वतःची परिस्थिती सुधारून घेतली, 100 रुपये पेट्रोल टाकायच्या लायकीचं केलं स्वतःला। तुम्ही करा ना, तुमचं कसं आहे, काही करायचं नाही, सगळं सरकारनं केलं पाहिजे। आता सरकार काय पाण्याचा भात पेट्रोल देईन का तुम्हाला? हे लक्षात घ्या, मागे कशासाठी वाढवली, त्याच्या मागे तुमच्या म्हणजे तुमच्या खिचून पैसे गेले पाहिजे हा हेतू नाही आहे। अरे तुम्ही स्वतःची लेवल अपग्रेड करा, की त्या लेवलचं तुम्ही बनवा तुम्ही स्वतःला, हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, 100 रुपये लिटर टाकला पेट्रोल की पेट्रोल तुम्ही कमी वापरा, पैपे जास्त फिराल, तब्येत कोणाची चांगली होईल, कोणाची चांगली होईल, सरकारची होईल का? हां तुमची। ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, निरानाम निगेटिव्ह राहून नाही चालत माणसानं। त्याचं नशीब समजा की सीतारामन भाईनं असं नाही सांगितलं का भाई हे ऍक्ट ऑफ गॉड, पेट्रोलच्या भावात मी कधीच नाही करू शकत, मागं नाही का कोरोना झाला म्हणे लोक इले, तू ऍक्ट ऑफ गॉड आहे म्हणे देवाच्यानं झाला, तसं नाही सांगू राहिल्या। खरं बा तेही सांगायला पाहिजे त्याने, त्या बिचारा पैसा काय हात आहे सांगा बरं, म्हणजे सांगा इतक्या मोठ्या देशाचं काम हँडल करणं सोपं आहे का? हां, कसं आहे, जे जे व्हायचं असते की नाही भाऊ ते होतेच, तुम्ही काही म्हणा, जब जब जो जो होणार आहे तब तब सो सो होता आहे, असा कोणत्या तरी सिनेमात मी डायलॉग ऐकला होता लहान। तसं भाव वाढीचा आहे, भाव वाढतच राहणार आहे, मार्ग आपण काढला पाहिजे मित्रांनो। हे अशी निगेटिव्ह मेंटॅलिटी ठेवून चालत नाही, पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे। जब जब जो जो होणं आहे तब तब सो सो होता आहे, सरकार त्याच्या पद्धतीने काम करत राहते, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करत राहा, हे चालत राहिलं पाहिजे असं व्यवस्थित। हां, निगेटिव्हिटी काढून टाकली पाहिजे। आणि त्याच्यामग अजून एक कारण लक्षात घ्या, आता सध्या कोरोनाची डबल लाट आली, याच्यात असं ऐकून की तेच लोक चालले ज्याला डायबिटीज आहे, जैले हार्टची तकलीफ आहे, आणि तू म्हणता लॉकडाऊन करू नका, लॉकडाऊनही झालं पाहिजे, कोरोनाच्या नुकसानही नाही झालं पाहिजे, म्हणजे म्हणून याच्या मागे पेट्रोलचे भाव वाढवलेले आहे। पेट्रोलचे भाव वाढवले की तुम्ही पायी पायी चालाल, म्हणजे तुमचं हृदय चांगलं नाही, तुम्हाला डायबिटीस होणार नाही, आणि कोरोना तुमचं काहीच करू शकणार नाही, हा असा दूरचा विचार आहे, पण त्याची लेवल तुमची आली नाही अजून। आलं की लक्षात,
पहिले स्वतःची लेवल वाढवा. वेळोवेळी मी दहावांना सल्ला द्यायला तुमची लेवल वाढवून घ्यायसाठी. अडचण आली तर काही नाही, आपलं चॅनल ओपन करायचं, त्यातले एक दोन व्हिडिओ पाहायचे, लेवल वाढवून घ्यायची. खूपच सोपं आहे ते घोंगडी की दुनिया चॅनल. हां, आणि त्याच्यासाठी सबस्क्राईब करायचं ते. आता हा जो माझा अतिशय मोलाचा महत्त्वाचा सल्ला आहे, हा फुगट देऊन राहिलो मी तुम्हाला, तर हा सल्ला सगळ्यांना भेटला पाहिजे. म्हणून तुमचे आप्त सोयरे, नातेवाईक, मित्र, दोस्त, जे कोणी जगात कुठे असतील त्यांना या व्हिडिओची लिंक पाठवा, हा व्हिडिओ शेअर करा, हा व्हिडिओ जमेल तितका फॉरवर्ड करा, त्यांना माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. पाहत राहा घोंगडी की दुनिया कॉमेडी का छोटा रिचार्ज. घोंगडे की दुनिया, घोंगडे की दुनिया, घोंगडे.